पनवेल तालुक्यातील कोणगाव येथील नवकार कॉर्पोरेशन या ठिकाणी उभा करून ठेवलेला एक टाटा कंपनीचा 18 चाकी ट्रेलर अज्ञात चोरट्याने डुप्लिकेट चावीचा वापर करून चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय गळवे, पोलीस हवालदार महेश धुमाळ, सुनील कुदळे, प्रकाश मेहरे, पोलीस शिपाई आकाश भगत यांच्या पथकाने या गुन्ह्यातील घटनास्थळापासून दुहेरी जाणाऱ्या मार्गावरील CCTV फुटेज तपासले असता सर्वप्रथम टेलर हा आपटाफाट्याच्या दिशेने पेनकडे निघाला. त्यानंतर आरोपीने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी पेनच्या दिशेने नेऊन ट्रेलरमधील GPRS काढून टाकला आणि यूटर्न मारून पुन्हा उरण न्हावा शेवाच्या दिशेने घेऊन गेला. CCTV फुटेज तपासताना पथकाला ट्रेलरच्या पुढे सातत्याने एक कार दिसून येत होती. त्यानुसार पोलिसांनी कारचा क्रमांक प्राप्त करून राकेश कुमार यांना ताब्यात घेतले. अधिक चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी चोरी केलेला ट्रेलर तळोजा येथून जप्त केला. आरोपींनी ट्रेलरची ओळख होऊ नये म्हणून त्यास नागालँड पासिंगचा क्रमांक लावून कलर केला होता. या घटनेतील दुसरा आरोपी राजकमल सिंधू हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.